धन्यवाद सर, आपल्यापर्यंत एक मुलगा एक छोटा बॉक्स घेऊन येईल। आपणही संघटनेसाठी 1 रुपया 10 रुपये 50 रुपये 100 रुपये जर देऊ इच्छित असाल तर ते द्यावे असे मी एक आवाहन करतो। या राष्ट्रव्यापी जन आंदोलनासाठी प्रोटॉन संघटनेतर्फे 11 डिसेंबरला जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमासाठी प्रोटॉन संघटनेतर्फे 5,000 रुपये जन आंदोलन निधी मी या मंचावरून घोषित करतो। जिल्हा कार्यकारिणी प्रोटॉन तर्फे 5,000 रुपये जन आंदोलन निधी 11 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी देणार आहोत। आता बाहेर एक बुक आलेलं आहे, ते लेखक इथं उपलब्ध आहेत, किशनजी सूर्यवंशी सर, हे 1 मिनिट त्या संदर्भात बोलतील। किशनजी सूर्यवंशी सर हे शिक्षक आहेत आणि लेखक आहेत। हा या ठिकाणी ते 100% शिक्षक उभे आहे, तर सर्वांना मी नम्रपणे आवाहन करू इच्छितो की एक बोला आज या ठिकाणी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ जे ट्रेड युनियन आहे, जे कामगार कायदा 1926 नुसार रजिस्टर झालेली आहे, ते संपूर्ण भारतामध्ये संघटित आणि असंघटित क्षेत्रात काम करते। ती संघटना प्राध्यापक ती संघटना आहे। त्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये प्राध्यापक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटॉन, या संघटनेचं आज जिल्हा अधिवेशन, दुसरे जिल्हा अधिवेशन अल्पबचत भवन जळगाव इथे संपन्न होत आहे। या अल्पबचत भवनामध्ये आम्ही जळगाव जिल्ह्यातून सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले स्मृती दिनानिमित्तानं गुणगौरव पुरस्कार देखील या ठिकाणी ठेवलेला आहे। आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आज ए.आर. शेख उपशिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि प्राथमिक शिक्षणाचे विस्तार अधिकारी जी.डी. पाटील सर या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहेत। लवकरच ह्या कार्यक्रमाला विकास पाटील साहेब प्राथमिक शिक्षण अधिकारी जळगाव हे देखील उपस्थित राहणार आहे। तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी जळगाव जिल्ह्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना विनंती करेल की त्यांनी ही जी राष्ट्रव्यापी संघटना आहे, महाराष्ट्रात अशी कुठलीही संघटना नाही जी राष्ट्रव्यापी आहे, ही राष्ट्रव्यापी संघटना आहे। हिची विंग भारतातल्या सर्व जिल्ह्यामध्ये आणि गाव खेड्यामध्ये तालुक्यांमध्ये आहे। त्या संघटनेला हातभार लावावा, या संघटनेची ताकद वाढवावी आणि या संघटनेचे सभासद व्हावं अशी मी त्यांना अपील करतो, विनंती करतो। सर आपलं नाव सांगा। माझं नाव गणेश काकडे, मी राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटना प्रोटॉनचा राज्य उपाध्यक्ष आहे।